पुणे शहरातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार माधुरीताई मिसाळ यांची स्त्री शक्ती पुण्याची मोहिमेला हिरवा कंदील. पुणे शहरातील 4,900 महिलांचा सर्वे करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि स्त्री शक्तीला सलाम करण्याचे महत्त्वाचे काम माधुरीताई मिसाळ यांच्याकडून सुरू केले. आपण या माझ्या सर्व स्त्री शक्ती पुण्याची या टीमबरोबर पुणे शहरामध्ये एक महिलांचा सर्वे केला होता. जवळजवळ आपल्याकडे ह्या 4,900 एंट्री आल्या. एंट्री आल्या म्हणण्यापेक्षा 4,900 महिलांशी आपल्या टीमनी संवाद साधला. आणि हे अशासाठी होतं की आपण बघतो की 51% महिला ह्या आमच्या मतदार आहेत आणि त्या महिला मतदार एक महिला प्रतिनिधी म्हणून आत्ता महिलांची काय मागणी आहे, त्यांच्या मनामध्ये आत्ता निश्चित काय अजेंडा आहे, काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याची एक उत्सुकता होती. आणि त्या दृष्टीने पुढच्या टर्ममध्ये आपल्याला त्या दृष्टीने काही पावलं टाकता येतात का हे बघण्यासाठी खरं तर हा सर्वे केला. आणि सर्वेमध्ये जवळजवळ 93% महिलांची जी मागणी आली हे खूपच आश्चर्यजनक होतं की ज्या नोकरदार महिला बाहेर पडतात, ज्या गृहिणी आहेत, ज्या विद्यार्थिनी आहेत, त्या म्हणजे मग घरातली कुठलीही महिला असेल तरी तिला बाहेर पडायला लागतं. आणि बाहेर पडल्यानंतर तिची पहिली समस्या आहे की ती टॉयलेट. आणि आज इतक्या वर्षांनी सुद्धा महिलांना आपण स्वच्छ टॉयलेट देऊ शकत नाही अशी त्या महिलांच्या ह्या सर्वेमधनं ही गोष्ट लक्षात आली. आणि मग बाकी पण बरेचसे विषय आले पण ते सरप्राइझिंगली बाकीच्या 7% की बाबा स्ट्रीट लाईट्स पाहिजेत, पोलिसांचं आमच्या भागात पेट्रोलिंग पाहिजे, मुलं बाहेर गल्ली लाक्यावर बसून चेष्टा करतात, ह्या स्वसंरक्षणाचं तुम्हाला काहीतरी राबवलं पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्या आल्या. पण सर्वात मोठी मागणी ही जी टॉयलेटची आली. आणि म्हणून आम्ही विचार केला कारण टॉयलेटच्या विषयामध्ये मी स्वतः नगरसेवक झाल्यापासून आम्ही आज जरी मी आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, तर आमदार असताना सुद्धा आज आम्ही सुद्धा ह्या गोष्टी फेस करतो आहे. त्यामुळे मला ही महिलांची मागणी खरंच बरोबर वाटली कारण आजही आम्ही ग्रामीण भागात तर सोडा, शहरी भागामध्ये जरी फिरत असेल तरी आम्हाला रस्त्यावर पण टॉयलेट्स मिळत नाहीत. खूप प्रचंड प्रमाणामध्ये ही गोष्ट आहे की आपल्या ह्याच्यामध्ये आपण महिलांचे स्वच्छ टॉयलेट पुरवू शकत नाही आणि आम्हाला कुठेही जायला लागतं. तर त्यामुळं मी हा सगळा विचार केला. आणि ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेससुद्धा जिथे तुळशीबागेमध्ये हजारो महिला खरेदीला येतात आणि तिथे तर टॉयलेटची खूप गरज होती, ती पहिल्यांदा मी नगरसेवक झाल्यावर ओळखली. आणि आपण तुळशीबागेत टॉयलेट बांधलं, ब्रेस्ट फिडिंगसाठी महिलांना एक तिथे सेंटर बांधलं. आमदार झाल्यानंतर माझ्या भागामध्ये एवढ्या वस्त्या स्लम आम्ही घरटी टॉयलेटची योजना राबवली आणि जवळजवळ एका स्लममध्ये 1,500 ते 2,000 घरात टॉयलेट केले कारण सार्वजनिक टॉयलेटची अवस्था आजही स्लमची तेवढीच वाईट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतच होतो. पण आता ह्या सर्वेनंतर मला एक एक विश्वास आला की आपल्याला ह्याच्यामध्ये अजून काहीतरी काय करायला पाहिजे. आणि मग आम्ही सगळे आमची ही सगळी जी टीम जी घेणारी होती, संवाद साधणारी होती, त्यांच्याशी बसून चर्चा केली आणि आम्ही म्हणलं की आता जी काही पुढच्या टर्ममध्ये असेल तर एक आपण पुणे शहरामध्ये असे 100 टॉयलेट तरी बांधले पाहिजे. जसं तुळशीबागेचा एक पॅटर्न होता की मी टॉयलेट बांधलं आणि त्याच्यावरती राहण्यासाठी जो मेंटेन करतो त्याला घर दिलं, त्यामुळे अजूनही ते मेंटेन आहे. तर ते मेंटेन होण्यासाठी त्या पॅटर्नने 100 टॉयलेट्स आपण पुणे शहरामध्ये बांधली पाहिजे. ती कशी बांधणार तर महानगरपालिका जी काही राज्याच्या जे काही जागा असेल तर त्यांना आव्हान करणार, आम्हाला जागा द्या. आम्ही आमचं सतीश मिसाळ एज्युकेशन ट्रस्ट आहे त्याच्यातर्फे काही निधीतर्फे जे पण असेल आणि अशा गोष्टीला खूप CSR फंडला पण लोक पुढे येतात, त्या सगळ्यामधनं 100 टॉयलेट्स बांधून पूर्ण करणं महिलांसाठीची आणि ती मेंटेन ठेवणं हा टास्क आम्ही ह्या निमित्ताने आता पुढच्या याच्यामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी पण ज्या सर्वेत आल्या त्या निमित्ताने त्या त्या गोष्टींना कसा न्याय देता येईल ते पण मी बघेल.
पण हा मेन उद्देश आहे की आता पुढच्या सण ह्याच्यामध्ये असं तरी म्हणलं पाहिजे, निदान आपल्या पुणे शहरामध्ये महिलांना आपण ही सोय पुरवतोय आणि आपलं पुण्याचं नाव पहिल्यांदा जेव्हा होतं तेव्हा महाराष्ट्रात बाकी सगळ्या गोष्टी होतात, त्यामुळे पुण्यामध्ये आपण हा ड्राईव्ह सुरू करायचं माझी मानस आहे.